आम्ही काय आमचं त्याबद्दल काहीच मत नाही. फक्त आमचं एकच मत आहे की ओबीसी बांधवांनी घराघरातले एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत उदाहरण द्यायचं असलं तर एखाद्याची जमीन आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे तर त्याला ती मिळाली पाहिजे. तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका. तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे, आमचे पुरावे सापडतात, आम्हाला मिळालं पाहिजे ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे. आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार काय आहेत की मराठ्यांचं एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे. हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं की 40 वर्षापासून या ओबीसींच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता, त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरच उठलंय आणि सरकार सुद्धा कायदा सोडून काम नाही करत. सरकार सुद्धा जे मिळतंय ज्यांचे पुरावे येत त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं आहे ते करायला लागले. आणि हेच सरकारला जसं पटले ओबीसींचा दबाव होता तो दबाव उठला आणि 40 वर्ष मराठ्यांचा लवाद झाला. विनाकारण मराठ्यांचं वाटोळं 40-50 वर्ष झाले आरक्षण असू, तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असून सुद्धा यांना 40 वर्ष आरक्षण दिलं नाही, म्हणजे यांच्या लेकरांचं वाटोळं आपल्याच ओबीसींच्या नेत्यांना केले, त्यामुळे आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही. त्यांचं हक्काचं आहे, त्यांचे पुरावे त्यांना आता दिलं पाहिजे. ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधवाला वारंवार सातत्यानं सांगताय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे. सगळे मंत्री रोज तेच म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आम्हाला ओबीसी परत मिळणार आहे, ते विरोधाभास नाही का दोन्ही? नाही, अर्थशः आपण समजून घ्या ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे, ते बरोबर आहे ना. ओबीसीला धक्काच नाही ना लागत, आणि नाही नाही आम्ही तिथेच येत म्हणून त्यांना धक्का नाही लागणार. आम्ही तिथेच येत, ओबीसी मध्येच आम्ही येत. सरकार जे बोलतंय ते खरे, ओबीसीचं आम्ही देणार नाहीत कारण आम्ही ओबीसीच आहे, ते देतच नाही. त्यांचं आमचंच आम्हाला द्यायला लागले, याचा अर्थ असा आहे. आमचंच आम्हाला ते द्यायले कारण आमचे पुरावे सापडले. मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतो तुम्हाला की एखाद्याच्या जमिनीचा जर पुरावा सापडला तर तुम्ही त्याला देऊ नका कसं म्हणू शकता आणि त्याचे लेकर बाळ उन्हात कसे टाकू शकता, तुम्ही उपाशी कसं काय मारू शकता. आमचं तिथंच आहे आणि सरकार आम्हाला ते द्यायले. एवढंच झालंय फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्ष आमचं वाटलं झालं, आमचा ते बॅकलॉग सुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं. आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत 40 वर्ष त्या सुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत आणि ज्यांनी आमच्या हडपल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे त्याचं. आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं, आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं, ते त्यांनीच घालवलंय, त्यांनीच लोकांना वाटप करून टाकलंय. परंतु आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळे आम्हाला आमचं मिळालं. तुम्ही लोकांसमोर आणणार आहेत का कोणी कोणी? 2 डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत. कोण कोण ओबीसी मध्ये 20 वर्षापासून आहेत ते सुद्धा नावं पुढे आणणार आहेत आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नावं सांगणार आहेत. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.